पंडलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। बरं का माऊली, आमचे सगळे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर आहेत, पण आम्ही ती वाट सोडून आज आलेलो आहोत कर्जतमधल्या श्रद्धासागर सोसायटीमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे तीन। बरं का मंडळी, माऊलींवर जर श्रद्धा असेल ना तर सागरा एवढी माया जमवता येते बरं। पण माया म्हणजे निव्वळ संपत्ती नव्हे तर प्रेम, आपुलकी, जिवाळा। आणि हा जिवाळा आपल्या श्रद्धासागर सोसायटीमध्ये किती जपला आहे ते जाणून घेऊयात बोरसे सरांकडून। नमस्कार। नमस्कार। या सोसायटीबद्दल सांगा। आमची जी सोसायटी आहे सन 2003 पासून स्थापना झालेली आहे। आमच्या सोसायटी पण आज 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या 10 वर्षामध्ये आमची सोसायटी पूर्णपणे गुणी गोविंदाने नांदत आहे। आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी आम्ही आणखी इतर जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना आम्ही एकत्र येतो आणि कार्यक्रम साजरे करतो। म्हणजे अशा पद्धतीचे सगळेच कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाइज करता? कार्यक्रम आम्ही सोसायटीमध्ये दरवर्षी साजरे करतो आणि सगळेजण याच्यात सहभागी होतात। सहभाग 100% संपूर्ण लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम हा परिपूर्ण पूर्ण करतात आणि आनंदाचा सोहळा साजरा करतात। बघितलं मंडळी, तिकडे वारकरी पंढरपुरामध्ये आनंदाचा सोहळा साजरा करत आहेत आणि आपण आज कुठे करणार आहोत? श्रद्धासागर सोसायटीमध्ये। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला टोकन्स वाटून साडे माडे। बरं का मंडळी, माऊलींनी सांगितलेलं आहे जर साडेमाडे तीन हा खेळ खेळायचा असेल तर पहिल्यांदा टोकन्स वाटावी लागतात आणि म्हणूनच आज आपण टोकन सुद्धा वाटलेले आहेत बरं। आता आपण शोधूया तीन नशीबवान वारकरी जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे तीन वारकरी शोधण्यासाठी माझा एक छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। नाव काय बाळा तुझं? अजिंक्य। अजिंक्य, मला यातली तीन टोकन्स आता काढून दे बरं, लवकर। एक 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 मिक्स करून दे, दोन आणि तीन। आपल्या अजिंक्यनी मला तीन टोकन्स दिलेले आहेत बरं। बघूयात कोण आहेत तीन नशीबवान वारकरी जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या वारकऱ्याचा नंबर आहे 27। आणि आपल्या दुसऱ्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 26। बघितलं माऊली, दोन मित्र आज आपल्या इथं आलेले आहेत। पाहूयात कुठला आहे तिसरा वारकरी। आणि तिसऱ्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 28। बरं का मंडळी, आपले हे तीन वारकरी आपल्या साडेमाडे तीन वारीमधलं पहिलं मानाचं रिंगण अर्थात अंदाज किती खेळणार आहेत बरं। बरं का मंडळी, वारीमध्ये वारकरी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात। आज आपण साडेमाडे तीन मध्ये सुद्धा विचारांची देवाणघेवाण करूयात बरं। नमस्कार माऊली। हॅलो। हॅलो। येस। म्हणजे हाय? आय सेड हाय। हाय हाय रे हाय। म्हणजे बघा, आम्ही आपलं राम कृष्ण हरी आमच्या सगळ्या माऊलींची नावं घेत आहेत। हॅलो, तुमचा माऊली का? नाही नाही, असं काही नाहीये, बट वी आर मॉडर्न ना, दॅट्स व्हाय। मॉडर्न? या म्हणजे मॉडर्न पण वाकणार नाही। एक्झॅक्टली। अरे पण अशी मराठी संस्कृती सांगत नाही ना आपली। असं काही नाही, आता सगळेच पुढे जातात की आपण पण थोडं थोडं पुढे जायलाच पाहिजे आणि बेसिकली इंग्लिश इज अ बॉन्डिंग लँग्वेज। बर, सो वाय वी कांट? वी हॅव टू ना। बर, आणि इंग्लिश हे तुम्हाला सगळीकडे आहेच, जर तुम्ही मराठी मीडियममध्ये असलात तरी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट हा आहेच। बघितलं। बर, अजून अजून काय म्हणणार? म्हणजे इंग्लिश मधून आता पारायण करायची का? नाही असं काही नाहीये, पण इंग्लिश शिकायची गरज आहे, कारण तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात, अजून दुसऱ्या कुठे गेलात, त्याच्यामुळे ही लँग्वेज असेल तरच तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात। बघितलं माऊली, आपले वारकरी अंबरनाथच्या पुढे गेले नाहीत आणि हे अमेरिका बोलतायत। काय बरं, तुमचं नाव काय बरं? कृतिका भगवान भोयर। कृतिका, हिच्यासारखी मुलगी असल्यावर आपली वारी नक्कीच अमेरिकेपर्यंत जाईल। काय करतेस तू? मी एक लॉ स्टुडंट आहे आणि बेसिकली पाटली मी माझ्या बाबांचा बिझनेस सांभाळते। बरं, आपण आता पुढच्या स्पर्धकाकडे जाऊयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? राजेंद्र पाटील। राजेंद्र पाटील, तुम्ही मूळचे कर्जतचे आहात? नाही, खोपोली। खोपोलीच आहे? मग कर्जत मध्ये कसं काय कामाने धंद्याने मी ते खूप कर्जत झाले। बर बर, मग आता काय, किती वर्ष झाली लग्नाला वगैरे तुमच्या? 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाली। कुठली सासूरवाडी? कर्जत किरवली। कर्जतची? कळलं, सासूरवाडी कर्जतची आहे म्हणून खोपोलीवरून कर्जतला आलात? असं नाही आहे काय? मग काय, कामाच्या धंद्याच्या निमित्ताने आलेले। तेच तेच, पण मग कुठे सगळ्यात जास्त आवडतं, सासूरवाडीत का आपला खोपोलीला? खोपोलीलाच आवडणार ना। बघितलं स्टेटमेंट, सगळे सासरे मेवणे जरी बाजूला असले तरी सुद्धा छाती टोकून सांगतात हे खोपोलीलाच बरं वाटतं। खरंच बरोबर हो।
मग कर्जतला का नाही बरं वाटत? वाटते कर्जतला, पण कामधंदा निमित्त राहता नाही तिकडे राहिलं असतं. हा तिकडेच राहिला असता. मग मला सांगा खोपुलीला किती वेळा जाता सारखे? खोपुलीला रोज. बर, रोज जाऊन येऊ. रोज जाऊन. आणि इकडे सासूरवाडी म्हणजे सासरी किती वेळा जाता? हप्त्यातून एकदा. हप्ते बघितलं म्हणजे कर्जत, म्हणजे जसं कर्जाचा हप्ता हप्ता असतो ना तसं सासूरवाडी ते हप्ते हप्त्याने जातात. त्याच्यावर काय पडतं का टॅक्स वगैरे काय लागतो का? बघा म्हणजे हे सगळे मेहुणे आहेत का तुमचे पाठीमाग? करेक्ट, सगळे मेहुणेचे कळले. भाऊजी काय मग काय हप्ता बिप्ता द्यावा लागतो? घ्यावा लागतो, द्यावा लागतो. घ्यावा लागतो. काय हप्त्यात घेता? हप्ता गाडी आपली इकडे, हप्ता घ्यायला लागतो. बर, म्हणजे गाडी तुमची इकडे कशी काय आहे? धंदा आहे ना इथे. बर, पैसे ते देतात आम्हाला हप्त्याचे. बघितलं म्हणजे हे सासऱ्याच्या मेहुण्याच्या प्रेमापोटी घरी येत नाहीत सासूरवाडीत, हप्ता गोळा करायला हप्त्याला येतात. बरोबर ना? बरोबर आहे. बर बर, पण आता काय हप्ता बिप्ता मी देणार नाही, कारण का तुमची गाडी माझ्याकडे आलेली नाहीये. ज्यावेळेस येईल त्यावेळेस देईन. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माऊली. हा, धन्यवादच मानले त्यांनी माझे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सात्विक शिलीग्राम बोरसे. बोरसे, आपण मगाशी भेटलेलोच आहे काका. हो. बर, मला सांगा तुम्ही काय करता? मी शिक्षक आहे. बर, पण मग तुम्ही मूळचे कर्जत आहात? नाही, माझं गाव मूळ गाव नंदुरबार जिल्ह्यातील कळंबू गाव आहे. बर, परंतु मी शिक्षक इकडे शिक्षक म्हणून या ठिकाणी 15 वर्षापासून कर्जत मध्ये कार्यरत आहे. अच्छा अच्छा, नंदुरबार ना? आणि त्यात परत तुम्ही शिक्षक आहे. आता माझं बी एड झालं म्हणून मी एक प्रश्न विचारतो. माझा एक नंदुरबारचा मित्र होता, त्याला मी म्हटलं बाबा तू बी एड का करतोयस? तर त्यानं मला सांगितलं की सर शिक्षक असेल तर हुंडा जास्त मिळतो. बरोबर. खरंच मिळतो का? खरंच मिळतो. मग काय तुम्ही किती घेतला? मी घेतला आता 81,000 हुंडा. अगं बाई, या काळामध्ये पण हुंडा काय? बरं, मग तुम्ही नंदुरबार वरून इकडे आलाय. नंदुरबारला खूप ऊन वगैरे असतं, कर्जतला खूप खूप नयनरम्य. कर्जत विषय आता तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. कर्जत विषय मला खूप आकर्षण वाटतं आणि मला गावाला जावंसं वाटतच नाही, मी इथंच राहतो. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपले तिन्ही स्पर्धा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर या राऊंड विषयी जाणून घेऊयात. अंदाजे किती या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही ठराल विजेते आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते वारकरी पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील आपले बोरसे दादा, त्यानंतर पाटील दादा आणि सर्वात शेवटी कृतिका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर हंडी. 3.3 लिटरच्या ह्या प्रेशर हंडीला इंडक्शन बॉटम आहे ज्यामुळे जेवण लवकर शिजते. या प्रेशर हंडीला बाहेरून पावडर कोटिंग आहे. शिवाय ही प्रेशर हंडी गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन कुकटॉप कम्पॅटेबल आहे. माऊली, या प्रेशर हंडीची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगत आहेत आपले बोरसे सर. बरं, बोरसे सर हे घ्या 5 अंक आणि यातले 4 अंक वापरून किंमत ठरवा. काय किंमत आहे सर? 1690. 1690. हो. काय जास्त वाटतेय कमी वाटतेय किंमत? नाही, माझ्या मते बरोबर. बघा, 3.3 लिटरचा हा प्रेशर हंडी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा शाळेचा नाही पण घरचा भात नक्की शिजवू शकता. बरोबर ना? ओके ओके. बर, तुम्हाला काय वाटतंय पाठीमागे अंदाज? 1000 रुपये. 1000? इकडे 1000. तुमचा काय अंदाज आहे? मी कमी करू शकतो. हो, कमी करू शकता. किती किंमत? 1190. 1190. बघा, तुमच्याकडे 9 आहे, त्याचा 6 सुद्धा करू शकता. नाही बरोबर. किती? 999. नाही बरोबर. माझ्या मते ही बरोबर आहे. थांब या मतावर. ओके, लिहून टाकायची. हो, लिहून टाक. लिहूयात मग माऊली. पाटील दादा, आता तुम्ही किंमत ठरवा बरं. 1099. 1099. ठाम या मतावर. नक्की? नक्की. लिहून टाकायची. लिहूयात मग. कृतिका, आता तू किंमत ठरव. 1160. बर, ठाम आहेस या मतावर. हो. लिहून टाकायची. हो. लिहूयात मग. बरं का मंडळी, आपल्या तिन्ही वारकऱ्यांनी या प्रेशर हंडीची किंमत सांगितलेली आहे. बरं, आपल्या बोरसे सरांनी सांगितलेली किंमत आहे 1190 रुपये. त्यानंतर पाटील दादांनी सांगितलेली किंमत आहे 1099 रुपये. आणि सर्वात शेवटी कृतिकांनी सांगितलेली किंमत आहे 1160 रुपये. बघूयात आता कोणाची शिट्टी वाजतीये ते. आणि या प्रेशर हंडीची किंमत आहे
1190 रुपये. त्यामुळे विजेते ठरलेले आहेत आपले बोरसे सर, अभिनंदन सर. अभिनंदन माऊली. धन्यवाद माऊली, तुम्हाला शेवटच्या राऊंड साठी फार फार शुभेच्छा. बरं, धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. बरं माऊली, आज सगळ्या वारकऱ्यांना मी इथे एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर आपले फक्त 6 वारकरी देऊ शकत नाहीत. आणि आजचा प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू सुद्धा देणार आहे. आणि आजचा सोपा प्रश्न असा आहे. बरं, बुरख्यावर बुरखे, 32 बुरके आणि या नारीचे केस बुरके, याचं उत्तर तुम्ही शोधत राहा. बरं, आपण सगळ्यात शेवटी याचं उत्तर शोधणार आहोत. आणि यासाठी आपल्याला पुन्हा एकदा 3 नवे खांदेकरी म्हणजे 3 नवे वारकरी शोधायचे आहेत. बरं, आणि हे शोधण्यासाठी माझ्या बरोबर आहे वृतिका. वृतिका, यातली 3 टोकन्स काढून दे. बरं, 1 2 3. वृतिकाने मला 3 टोकन्स दिलेली आहेत. बरं, जाणून घेऊयात कोण आहेत हे 3 वारकरी. आणि आपल्या पहिल्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 6. आपल्या दुसऱ्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 35. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17. बरं का मंडळी, आपल्या 3:30 वारीमधलं आपलं दुसरं रिंगण म्हणजे सुपर मार्केट राऊंडचं रिंगण खेळणार आहेत आपले हे 3 वारकरी. बरं का मंडळी, आपल्या या 3 वारकऱ्यांसोबत आपण आपलं दुसरं रिंगण म्हणजे सुपर मार्केट रिंगण खेळणार आहोतच, पण त्या अगोदर त्यांच्याविषयी थोडस जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? करुणा बडेकर. बडेकर, काय करता तुम्ही? गृहिणी. गृहिणी आहात. आणि घरी कोण कोण असतं? माझ्या 3 मुली, माझे मिस्टर, मी आणि माझी सासूबाई. बर, मग काय शेतीवाडी आहे? नाही, इकडे नाही अजिबात शेती. बर, मग मिस्टर काय करतात? सर्व्हिस करतात. सर्व्हिस करतात, कुठे? कुलाबा वेधशाळा. बर, म्हणजे शिक्षक आहेत तिकडे? नाही, हवामान खाता. अच्छा अच्छा, हवामान खात्यामध्ये. बर, मग तुम्हाला सगळेजण गावातले त्रास देतात? नाही नाही, म्हणजे पाऊस पडेल का, पाऊस पडणार नाही? नाही. बर, पण मग इकडे कधी भात लावणीला वगैरे जाता कर्जत मध्ये? हो, जाते ना. जाता तुम्ही? मदत करता? मग तिकडे ज्या सगळ्या ज्या बायका असतात किंवा जे रोप लावणारे असतात ते काय पिडतात तुम्हाला? काय नाही. का म्हणजे असं विचारतात का सारखं, पाऊस कधी पडणार, कधी थांबणार? कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. बर बर बर, पण आता काय अंदाज यांना सांगता येणार नाही, कारण का अंदाजे किती हा राऊंड निघून गेलेला आहे. आता सुपर मार्केट राऊंड आहे, पण इथं तुम्हाला अंदाजानं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? मंजुळा वसंत ठाकरे. ठाकरे. ठाकरे मावशी, तुम्ही काय करता? घरीच असता. बर, मग घरात कुठला पक्ष वगैरे काढलाय आता नवीन? नाही काढलेला अजून तरी. नाही काढायचा काय विचार वगैरे आहे? नाही. आपलं काय? मिस्टर काय करतात? शिक्षण खात्यात इस्तर अधिकारी होते, आता रिटायर झाले 30 तारखेला. विस्तार अधिकारी होते. बर, मग मूळ तुम्ही कर्जतच्या? नाही, जळगाव जिल्ह्यात. जळगाव? बघितलं जळगाव वरन विस्तार अधिकाऱ्यांनी किती विस्तार केलाय, ते कर्जत पर्यंत आले. बर, मला सांगा की कर्जत आवडतं तुम्हाला? आवडते. आता गावाला जाणार. आता गावाला जाणार का? झालेत ना, आता काय करणार? रिटायर झाल्यामुळे गावाला जाणार, पण मग करमेल का तिकडे जळगावला? करून घ्यायलाच लागणार घरी, शेतीवाडी म्हटल्यानंतर. घरी शेतीवाडी आहे. मग तिकडे काय पिकत? केळी, ज्वारी, कपाशी. बर, मग तिकडे आता रमणार तुम्ही. बर, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वासुदेव बडेकर. बडेकर, तुम्ही काय करता? मी रेल्वे कर्मचारी. रेल्वे कर्मचारी आहात. मूळचे इकडचेच? कर्जतच. कर्जतच. बर, आणि काय व्यवसाय दुसरा? शेती. शेती. मग शेतीत काय इकडे? शेतीमध्ये भात शेती लावतो. फक्त भातच? पण मग आता रिटायर झालायत की अजून व्हायचे? नाही नाही, रिटायर नाही झालो. बर, 10 वर्ष. अजून 10 वर्ष आहेत, तोपर्यंत रेल्वेचा प्रवास आहे. रेल्वेचा प्रवास. बर, तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, 2 मुलगे, आई आहे आणि पत्नी. बर, म्हणजे असं सगळं एकत्र कुटुंब आहे. खूप धमालेच असेल. बघूया आता रेल्वेमधून थोडासा वेळ काढून. तुम्ही 3:30 मध्ये आलाय, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बरं का माऊली, आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. इथं मी तुम्हाला एक बजेट सांगणार आहे आणि त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा त्या बजेट एवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. बरं, आणि आज 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे 749 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता
माडे तीन। सुरुवात करा लवकर 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 घ्या पुढे लक्ष। झाली 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 का झाली झाली साडे माडे तीन। माऊली एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे बरं, आता यांच्या खरेदीची टोटल करून पाहूयात। मंडळी आपल्या तिन्ही वारकऱ्यांची खरेदीची टोटल किती झाली आहे ते तुम्हाला सांगतो बरं। आपल्या पहिल्यांदा ठाकरे मावशींनी केलेली खरेदी आहे 461 रुपयांची, त्यानंतर बडेकर काकांनी केलेली खरेदी आहे 926 रुपयांची, आणि बडेकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 628 रुपयांची, जी लिमिटच्या जवळ होते त्यामुळे त्या ठरल्यास विजेत्या। अभिनंदन। अभिनंदन वहिनी। धन्यवाद। आता आपण वळणार आहोत आपल्या अंतिम अशा जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी आजचा प्रश्न सांगतोय। मी प्रश्न असा विचारला होता, बुरख्यावर बुरखे 32 बुरके आणि त्या नारीचे केस बुरके, तुम्ही उत्तर शोधत राहा, याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचंय। आपल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते बोरसे सर आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या आपल्या बडेकर वहिनी दोघेही खेळणार आहेत आपले अंतिम रिंगण, म्हणजेच जॅकपॉटचं रिंगण। जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं बरं, आणि ही संधी जर पाहिजे असेल तर एक मिनिटाचा गेम जिंकावा लागतो। आजचा तुमचा एक मिनिटाचा गेम खूप सोपा आहे बरं। माऊली तुमच्यासमोर कागदावर आम्ही काही अंक लिहिलेले आहेत जे समही आहेत आणि विषमही आहेत, यातले आपले बोरसे सर फक्त सम अंकांना आणि बडेकर वहिनी फक्त विषम अंकांना गोल सर्कल करणार आहेत। गोल सर्कल करतं बरोबर ना? करेक्ट। तर ते दोघंही सुरुवात करतायत, सगळेजण तयार? साडे माडे तीन। साडे माडे तीन। बर का मंडळी, एका मिनिटामध्ये बोरसे सरांनी समसंख्यांना आणि बडेकर वहिनींनी विषम संख्यांना किती गोल केले ते पाहूयात, आणि निकाल स्पष्ट आहे बरं। सर्वात जास्त गोल केलेले आहेत आपल्या बोरसे सरांनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची। अभिनंदन। थँक्यू। हिरव्या रंगाची चावी का लाल रंगाची चावी, कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची। नक्की? पाठीमागे काय वाटतंय, हिरवी की लाल? काय हिरवा तिकडे हिरवा, कुठल्या रंगाची चावी? हिरव्या रंगाची। नक्की निवडा। बोरसे सरांनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे बडेकर वहिनींना मिळते लाल रंगाची चावी। माऊली बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना, चला। हा मंडळी, आजच्या या वारकऱ्यांच्या सोहळ्यामध्ये उपविजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या बडेकर वहिनी, त्यांना मिळालीत बिस्किट। आणि बरं का मंडळी, आजचं आपल्या वारीचं शेवटचं रिंगण जिंकलेले बहादर आहेत आपले बोरसे सर। बुवा अभिनंदन। अभिनंदन। काय प्रोफेसरांनी, बरं का माऊली ऐका सगळ्यांनी, आपल्या प्रोफेसरांना मिळालेलं आहे फूड प्रोफेसर, आपलं प्रोसेसर। अभिनंदन सर। थँक्यू थँक्यू। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय म्हणतो? थंडीचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, गारगार पर मग काय याच्यात गार वस्तू बनवून खाणार? हो। बर काय बनवणार पहिल्यांदा? आमच्याकडे ते हर्बल प्रॉडक्ट आहे। हा, ते हर्बल प्रॉडक्ट याचं मिक्स करायचं। बर, म्हणजे काय? कडुनिंबाची पानं वगैरे? हो, हर्बल हर्बल। त्यानं काय होतं? त्याच्याने ढेरी कमी होती। तुम्ही मला का सांगताय, तिथं मी वाढवण्याचा प्रयत्न करतोय, हे मला म्हणतात कमी करा कमी करा। वाढवण्यासाठी काय करायचं? वाढवण्यासाठी काय नाही, काही नाही, काहीच नाही करायचं, चांगलं जेवण करायचं, चांगलं जेवण करत। बघा मी काहीच करत नाही, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि बरं का माऊली, आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे। मी प्रश्न असा विचारला होता,
बुरख्यावर बुरखे 32 बुरखे त्या नारीचे केस बुरके. किती हसतायत बघा. या 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 वहिनी तुम्हीच या. आता इतका हसताय तर या पुढे या. चुकलं तर चुकलं. तुमचं नाव? राजश्री पाटील. बर आणि उत्तर काय? दात. दात नाही चुकीचं उत्तर आहे. हा तुम्ही या. तुमचं नाव? विद्या सदन. हा आणि उत्तर? मका. मक्याचं कणीस अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. बरं का मंडळी, अशीच मजा आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका साडे माडे पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.